रायगड जिल्ह्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडांचे 7,45,00,000 रुपये थकित आहेत. ते वसूल करण्याचे आवाहन रायगड पोलीस दलाच्या वाहतूक विभागासमोर आहे. ही सर्व थकित दंडाची प्रकरणे न्यायालयात नेण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. रायगड जिल्ह्यात 2022 या वर्षात 1,48,594 जणांना वाहतूक नियम मोडल्याच्या प्रकरणी चलन जारी करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 9,57,29,000 रुपयांचा दंड वसूल होणे अपेक्षित होते. यापैकी 2,11,48,200 रुपयांचा दंड प्रत्यक्ष जमा झाला आहे. उर्वरित 7,45,81,750 रुपयांची दंड वसुली शिल्लक आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईत पारदर्शकता यावी तसेच नियम मोडणाऱ्यांकडून तातडीने दंड वसूल न करता ई चलन पद्धतीने व्हावी, दंड थेट बँक खात्यात जमा व्हावा यासारख्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र या सुधारणाच आता वाहतूक पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरू लागले आहेत. त्यामुळे ही सर्व प्रकरणे न्यायालयात नेण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्याचबरोबर लोकन्यायालयातही या प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.